श्री स्वामी समर्थ नमस्कार। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी आहे, यालाच निर्जला एकादशी असे म्हणतात। निर्जला एकादशीला चुकूनही हे काम करू नका। एक, या दिवशी उशिरा झोपू नका। दोन, या दिवशी काळे कपडे घालू नका। या दिवशी केस कापणे, मुंडन आणि नखीसुद्धा कापू नयेत। या दिवशी कुणीही कांदा लसूण खाऊ नये। कोणी उपवास केला नसला तरी त्याने या दिवशी भात खाऊ नये। तसेच या दिवशी भाताशिवाय वांगीसुद्धा खाऊ नये। एकादशीच्या दिवशी पुढील उपाय करा। एक, या दिवशी पिवळे कपडे, फळे, चप्पल, पाणी, सरबत इत्यादी दान करा। दुसरं म्हणजे पितृदोष आणि चंद्रदोष दूर करण्यासाठी निर्जला एकादशीला जल अर्पण करा। या दिवशी जलाभिषेक करून गोड पाणी व सरबत वाटावे। या दिवशी पक्ष्यांना चारा आणि गायीला चारा घाला। या दिवशी मंत्रोच्चार करून शुद्ध पाण्याने भरलेली घागर गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणांना दान करावी। यामुळे सर्व त्रासापासून मुक्ती मिळते। निर्जला एकादशी व्रतामध्ये काय करावे? एक, भगवान विष्णूची उपासना करावी। दोन, पालक आणि शिक्षक यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा। तीन, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ करावा। श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण करा। श्रीरामचरित मानसच्या अरण्यकांडाचे पठणसुद्धा करावे। धार्मिक पुस्तके दान करावी। हा महिना उन्हाळ्याचा आहे, त्यामुळे सरबताची व्यवस्था करा। तुमच्या घराच्या छतावर पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याची खात्री करा। श्रीकृष्णाची पूजा करा। अशा प्रकारे निर्जला एकादशी व्रत पाण्याशिवाय पाळावे लागते, त्यामुळे ते पाळणे फार कठीण आहे। कारण एकतर त्यात पाणीही पिण्यास मनाई आहे आणि दुसरे म्हणजे एकादशीचे व्रत द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर उघडले जाते, त्यामुळे त्याचा कालावधीही खूप मोठा होतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।